पंढरपूरमध्ये एका तरुणीवरती सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 5 नराधमांनी एका 17 वर्षांच्या मुलीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केलाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंढरपूर पोलीस स्थानकातही गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलंय. यामध्ये 5व्या मुलानं सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावरती अपलोड करून अशी धमकी देखील दिली आहे. बलात्काराचा हा व्हिडिओ शेअर होईल या भीतीमुळे ह्या पीडितेनं ही घटना कुणालाही सांगितलेली नव्हती आणि याचाच फायदा घेत ह्या तरुणांनी तिच्यावरती अनेक वेळा बलात्कार केला. ह्या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झालेला असून पीडित तरुणीच्या घरच्यांकडनं पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. किती आरोपींना अटक केलेली आहे आणि काय काय कारवाई केली? पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथं अल्पवयीन पीडित मुलीला 2018 अंबाबाई पटांगण इथे नेऊन तिच्यावर जबरदस्ती बिअर पाजून त्या बिअर पाजतानाचे चित्रीकरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला होता आणि या चित्रीकरणाच्या आधारे वारंवार तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. तसेच सदर व्हिडिओचा गैरवापर करून तिच्या वडिलांना याबाबत खंडणीची मागणीसुद्धा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथं गुन्हा रजिस्टर क्रमांक 1320 376 383 384 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आले. यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. 5 आरोपी अटक आहेत. मनोज माने, साहिल सुधीर अभंगराव, अक्षय दिलीप कोळी, आरिफ शेख आणि माऊली तुकाराम अंकुशराव हे 5ही आरोपी अटक करण्यात आलेले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भस्मे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.